सर कसबाने चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये राज ठाकरे यांनी देखील आज सर्वांना आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. चांगलं आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुद्धा वाखाणण्यासारखे आहे, पण या महाराष्ट्रात सगळ्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कोणी केली, या राज्याचं राजकारण गढूळ कोणी केलंय, या राजकारणात सुडाचं राजकारण कोणी सुरू केलंय, यावर सुद्धा एकदा चिंतन व्हायला हवं. देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले होते काही महिन्यापूर्वी की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कटुता वाढलेली आहे आणि ती कटुता संपायला हवी, आणि त्यासाठी ते पुढाकार घ्यायला तयार होते, पण त्यांचं पाऊल अद्याप पुढे का पडलं नाही याबाबत राज्याच्या जनतेला संभ्रम आहे. आता प्रश्न राहिलेला आहे चिंचवड आणि कसबा. भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानेही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहे. चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीने निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे महाविकास आघाडी, अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे, नाही असं नाही, पण तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ. कसब्याची जागा काँग्रेसनं लढावी हे ठरलं होतं, त्यानुसार काँग्रेसनं उमेदवार जाहीर केले. दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. कसबा असेल किंवा चिंचवड असेल, राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल, आणि ते सत्य आहे. दोन्ही मतदारसंघातला निकाल वेगळा लागू शकतो असं एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसतंय, आणि म्हणून या निवडणुका होतील. लोकांची इच्छा आहे की निवडणुका व्हाव्या, आम्ही तो सर्वे केला, लोकांची इच्छा आहे निवडणुका व्हायला पाहिजे, आणि आम्हाला आमच्या भूमिका मतदारांना स्पष्ट करायची. शिक्षक आणि पदवीधरांनी जो निर्णय दिला महाराष्ट्रात, तोच कसबा आणि चिंचवडला 100% असा निकाल लागू शकतो. त्याच्यामुळे जरी मुख्यमंत्र्याने आवाहन केलं असं, राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असं, तरीही निवडणुका होतील, त्यात मला काही बदल दिसत नाही. सर मुख्यमंत्री म्हणतात की सर्वपक्षीय नेत्यांना ते संपर्क करतायत, तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी काही संपर्क केला का? ना, आमच्याकडे असा काही संपर्क झालेला नाही, होण्याची शक्यता अजिबात नाही. त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही मतदारसंघामध्ये आमच्या सहकारी पक्षांबरोबर राहू, आणि निवडणुका यासाठी व्हायला हव्यात. अंधेरीचा अंधेरी पोट निवडणूक हा जरी अपवाद असला तरी तिथे निवडणूक झाली, लक्षात घ्या. पंढरपूरला झाली, नांदेडलाही झाली, तिथेही विद्यमान आमदारांचं निधन झालं होतं. तिथे हा अपवाद जो आहे निवडणूक न लढण्याचा तो पाळला गेला नाही. भराडे देवीच्या यात्रेला सगळेच राजकीय नेते जाऊन देवीचा आशीर्वाद मागताय, देवी कोणाला पावताय हा भाविकांचा प्रश्न आहे. देवी काय आज निर्माण झाली नाही, देवी शतकानुशतके आहेत, भाविक येतात भाविक जातात. महाराष्ट्र आणि चांगलं काम करणारे राज्यकर्ते कायम टिकून राहतात. जर आपण देवीला मानत असतो तर देवी पापी आणि बेईमान लोकांच्या मागे कधी राहील असं मला वाटत नाही, आणि कोकणातली देवत फार जागरूक असतात.